हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी। खोबऱ्याच्या चटणीला कढीपत्ता जरा जास्त लागतो। मी 5 फांद्या घेतलेल्या आहे, त्यानंतर 2 वाट्या खोबरं, 2 नारळांचं खोबरं मी किसून घेतलं आहे, त्यानंतर 3 ते 4 चमचे शेंगदाणे, हरभऱ्याच्या डाळी 3 चमचे व चिंचेचं पाणी करून घेतलं आहे 4 चमचे, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर आंबट चिंच 5 मिनिट भिजत ठेवून मी चिंचेचं पाणी तयार केलं। त्यानंतर आता आपण 2 नारळांचं खोबरं किसून घेतलेलं आहे व त्यानंतर त्याची पेस्ट करून घेतली आहे। बघा, अशा पद्धतीने आपण पेस्ट बनवली आहे व त्यानंतर ती एका भांड्यात काढून घेतली आहे। आणि त्यानंतर आपण राहिलेले शेंगदाणे, त्यानंतर डाळ्या, हरभऱ्याच्या डाळ्या व कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र दळून घेणार आहोत। पुन्हा याची छान पेस्ट तयार करून घेऊ। ह्या सर्वांची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण पेस्ट केली आहे व आता ही पेस्ट आपण ओल्या नारळाचं जी पेस्ट केली आहे आपण त्यामध्ये ही मिक्स करून घेऊया। व त्याआधी आपण यामध्ये आंबट चिंचेचं पाणी मी आता यामध्ये टाकणार आहे 4 चमचे आंबट चिंचेचं पाणी मी यात टाकलेलं आहे। आंबट चिंचेचा रस 4 चमचे टाकल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकणार आहोत। 1 चमचा लिंबाचा रस टाकल्यानंतर आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा साखर टाकणार आहोत। छोटे चमचे जर टाकायचे असेल तर आपण 2 टाकू शकतो। आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व आता आपण त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व त्यानंतर आपण त्यावर तडका करून टाकणार आहोत। तडक्यासाठी 1 फांदी कढीपत्त्याची, 3 ते 4 लाल मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी हे सर्व आपण छान फ्राय करून घेऊया व त्यानंतर ते आपण चटणीवर टाकणार आहोत। अशा पद्धतीने सर्व फ्राय झालेलं आहे व त्यानंतर आपण ते चटणीवर टाकणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने तयार आहे आपली चटणी, खोबऱ्याची चटणी। अशा पद्धतीने तयार आहे आपली चटणी खाण्यासाठी। ओलं खोबरं खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते। नारळामध्ये फायबरचे प्रमाण 60% असते, हे आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते। खोबऱ्याच्या सेवनाने इम्युन सिस्टीम मजबूत होते। यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल तत्व असतात, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते। रोग बरे करण्यासाठी उपयुक्त आहे। नारळात वसा आणि कोलेस्ट्रॉल नसतं, म्हणून नारळ लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करतं। ओमिटिंगपासूनही आराम मिळतो, पोट साफ होते। नारळामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ओलं नारळ उन्हाळ्यात आवर्जून खायला हवं। रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा। Thanks for watching video.